विधानसभेत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी जीसीएचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वनमहुळिंगे येथे उभारण्याची मागणी केल्यानंतर या विषयाला वेगळंच वळण लागलं. पेडण्याच्या दोन्ही आमदारांनी स्टेडियम धारगळमध्येच झालं पाहिजे असं म्हणत आपली बाजू उचलून धरली. या सर्व घडामोडींनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम धारगळ येथे उभारण्याचं ठरलंय. जीसीएच्या वनमहुळिंगेतील जमिनीचा इतर प्रकल्पासाठी विचार केला जाणार आहे. जीसीएच्या रविवारी झालेल्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विपुल फडकेंनी दिली आहे. डिसिजन बेसिक जे रुटीन असतात की कन्फर्मिंग द प्रिव्हियस मिनिट्स, ऑडिटर्स अपॉइंट करपाचे, ओम्बुड्समॅन अपॉइंट करपाचे, बॅलन्स शीट पास करून घेऊपाचे, अकाउंट्स हे करून घेऊपाचे, बेसिक रुटीन सगळे आले. आणि क्लबांनी थोडे इशू जे रेज केले त्याचेर डिसिजन थोडी घेतलेली. हा मेजर इशू किती असतो क्लबांचो? क्लबांचो मेजर इशू दोन तीन माझ्या अकॉर्डिंग तरी असले की त्यांचे ग्रांट्स वाढवचे एक गजल अगदी, परत त्यांना सपोर्ट करतो ते जे वेरियस टुर्नामेंट्स करतात टुर्नामेंट्सने त्यांना सपोर्ट करतो, हेच मेजर इशू असले. क्रिकेट रिलेटेड इशू असले आणि एक सेंटिमेंट आलं की स्टेडियम बेगीन जावचं, सो तो आम्ही ऐकून घेतला. आणि वी ऑल्सो वॉन्ट टू टेल एव्हरी वन दॅट स्टेडियमाचे आम्ही व्हेरी सिरियस आहात. ओके, आणि धारगळे आम्ही स्टेडियम बिगिनातलं बेगीन चालू करतोय. धारगळचं स्टेडियमची परमिशन तुमचं खबर असेल, आमचं गावला लास्ट माझ्या टेन्युअरात ऑलमोस्ट सगळी परमिशन गावला, ओनली एक फॉर्मॅलिटी केली उरला डिपार्टमेंटाची. ती फॉर्मॅलिटी कंप्लीट करून अप्रोच रोड तयार करून लँड डेव्हलपमेंट करपाक जाय त्याचा, बिकॉज इट इज अ हिली एरिया तुमकां खबर आसतली, तो एका वाटेन कट करून फ्लॅट करपाक जाय. आफ्टर दॅट वी कॅन बिल्ड अ स्टेडियम. सो ते टेंडर बी सगळे झालेले आसा, वर्क ऑर्डर आता तितले बेगीनूच आम्ही आणि काम चालू करतो. फाटल्या दिसांची बिचोलीम चर्चा चालू असलेली वन मॉर्निंगची, ते आता ना ॲक्च्युली वन माऊळिंग्या सुद्धा वी आर इंटरेस्टेड इन डेव्हलपिंग सम स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर. आय एम बीइंग व्हेरी क्लिअर ऑन दॅट. जी सी एकडे जाग्याची म्हणटा ती खूप कमी असा. गोवा भर आम्ही ग्राउंड करपाक आमचे जागे ना. आणि जेव्हा माऊळिंग्या आम्ही जागो घेतलेलो असा, विकत घेतलेलो असा, त्या टायमार आम्ही तो कसेच सोडचे ना. बारीकशी किती लिटिगेशन असा भीतर, ते क्लिअर जातकूत आम्ही थंयसरूय डेव्हलपमेंट चालू करतले. बट नॉट अ स्टेडियम, एका स्टेटीन दोन स्टेडियम असा, इट इज नॉट फिजिबल. इट विल बिकम, इट विल टेक अ ह्यूज टोल ऑन अस फायनान्शियली. सो वी डोंट वॉन्ट टू बिल्ड अ स्टेडियम देर. स्टेडियम अशा जाग्यार येऊंक जाय थंयसर बीसीएचे सगळे आम्ही रुल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करूंक जाय आणि आमकां फिजिबलूय जावंक जाय तो फायनान्शियल. सो कितें थंय आणि प्रोजेक्ट कितें येऊ शकता, कितें डिसायड? स्पोर्ट्स सेंटर येऊ शकता थंयसर, अकॅडमी येऊ शकता थंयसर, ग्राउंड्स येऊ शकता थंयसर, नॉट जस्ट वन बट मल्टिपल ग्राउंड्स येऊ शकता. तुमकां खबर आसता बेंगलोरान सेंटर केला अलूर एरिया आउटस्कट्सान, यू कॅन हॅव सच सेंटर देर थंयसर. तुका मेजर दोन तीन ग्राउंड वांगडाच झाले जाल्यार एंटायर टुर्नामेंट यू कॅन होस्ट देर. सो वी आर थिंकींग ऑफ सच कायंड ऑफ अ सेटअप.